ब्रेक नंतर तुमचं स्वागत मराठा क्रांती मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे आणि यासाठी विविध तयारी देखील करण्यात आले आलेली आहे कशा प्रकारचं स्वरूप आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आझाद मैदानाहून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गेले, निलेश जगताप भायकाळच्या जिजाना मैदानाहून मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेत आपले गेले, प्रतिनिधी रामनाथ दवणे आणि विधान भवन इथून देखील आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत हेमंत बिरजे निलेश मी सर्वात आधी तुझ्याकडे येते एकंदरीत मोठ्या प्रमाणात या मोर्चासाठी तयारी करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून आणि आझाद मैदानामध्ये या मोर्चाचा शेवट होणार आहे कशा प्रकारची तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे काय परिस्थिती आहे काय सांगशील भक्ती अनेक आंदोलनाचा साक्षीदार असणार आझाद मैदान या आझाद मैदानावरती आज मराठा क्रांती मुक मोर्चा येऊन दुपारच्या वेळेस या ठिकाणी धडकणार आहे सकाळी अकरा वाजता जिजामाता उद्यान राणीबाग या ठिकाण मोर्चाला सुरुवात होणार आहे महासाहेब जिजाऊंच्या बुलढाणा जिल्ह्यातील महिला त्या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करतील आणि मोर्चा राणीच्या बागपासून हा मोर्चा थेट आझाद मैदानावरती या ठिकाणा येणार आहे मराठा समाजातील ज्या काही युवती आहेत पाच तेसा त्या युवती या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि या ठिकाणी आझाद मैदानावरती मोर्चाचा समारोप होणार आहे मुळात मोर्चा जरी आज असला नऊ ऑगस्टला क्रांती दिनी असला तरी दोन दिवस अगोदरपासूनच मुंबईमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर येऊन पोचला होता रात्रीच्या वेळी सुद्धा हजारो जास्त मराठा या आझाद मैदानावरती त्या ठिकाणी झोपून होते रात्रभर मराठा या ठिकाणी आहे आणि अजूनही इथं दहा हजारपेक्षाही जास्त मराठा या ठिकाणी आझाद मैदानावरती पाहायला मिळतोय ही दृश्यही आपण पाहू शकतो हजारो मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतो ज्या मोर्चाची सुरुवात राणीबाग राणीच्या बागेच्या मैदानापासून जरी होणार असली तरी मोर्चाचा समारोप या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जो मराठा समाज आहे यांनी दोन दिवसापासूनच गर्दी केलेली आहे ही हे दृश्य पाहतोय माझ्यासोबत मराठा युवक सुद्धा या ठिकाणी जोडले गेलेले आहेत अनेक संतप्त भावना या ठिकाणी युवकांच्या येत आहेत कारण सत्तावन्न मराठा मोर्चे झाले मात्र हाती काहीच मिळालं नाही ही भावना मराठा समाजाची आहे आज अठ्ठावन्नावा मराठा मुकमोर्चा मुंबई या ठिकाणी होतोय युवक आहेत काय सांगाल आज अठ्ठावन्नावा मोर्चा होतोय काय मागण्या आहेत नेमक्या आमच्या मागण्या सातत्याने आम्ही शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याने मोर्चे काढलेले आहेत आणि मोर्चे काढलेले आहेत म्हणजे ते काय नुसते हजारोंच्या संख्येने नव्हे तर लाखाच्या संख्येने आम्ही मोर्चे काढलेले आहेत आणि ते सातत्याने शासनाला दाखवून दिलेले आमच्या मागण्या ज्या आहेत प्रमुख मागण्या आमच्या ज्या आहेत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यानंतर ज्या आमच्या शेतकऱ्यांवर जे अन्याय होत आहेत ते शेतकऱ्यांचे आमचे कर्जमाफ झाले पाहिजे सरसकट झाले पाहिजे या सरकारने ज्या कर्जमाफी केली आहे ती फसवी कर्ज कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी एकदम सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे आम्ही म्हणत नाही की तो रद्द करावा रद्द करावा अशी आमची मुळीच मागणी नाही आहे परंतु त्याच्यात बदल झाला पाहिजे म्हणजे किमान तुम्ही आता जर अॅट्रॉसिटीमध्ये जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये शंभर जर केसेस झाल्या तर त्याच्यातून सगळ्याच्या सगळ्या केसेस ह्या काय म्हणतो आपण त्याला ह्या निर्दोष सुटलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या कायद्यामध्ये बदल केलेला पाहिजे याच्यामध्ये आमचे आता तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून किमान आता नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत तर दोन हजाराच्या वर आमचे स्वयंसेवक आहेत नुसते फक्त स्वयंसेवक तर याच्यामुळे जर तुम्ही पब्लिकचा जर विचार केला तर लाखोंच्या संख्येने पब्लिक प्रत्येक जिल्ह्यांतून येणार आहेत आणि ते येत आहेत आम्ही स्वतः कालपासनं आलेलो आहे कालपासनं म्हणजे आता जर रस्त्याला तुम्ही बघाल तर फक्त महा भगव्या गाड्या दिसतील भगवे झेंडे दिसतील संपूर्ण मुंबई ही एकदम भगव्या झेंड्यांनी आणि सर्व मराठा कार्यकर्त्यांनी व्यापलेली आहे त्याच्यानंतर मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करणार आहे याच्या माध्यमातून की जे लोक येत आहेत जे आमचे कार्यकर्ते येत आहेत यांना तुम्ही कुठेतरी बाजूला दिशा देऊन भरकटावायचं काम करू नका व आमच्याकडून चुकीचं काम घडेल असं बिलकुल काही करू नका ही मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करणार आहे नक्कीच निलेश एकंदरीत मोर्चेकरी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक एकंदरीत भव्य असा हा मोर्चा असणार आहे रामनाथ दवणे आहेत आपल्यासोबत भायकाळ्याच्या जिजामाता उद्यान येथून रामनाथ काय सांगशील एकंदरीत अकरा वाजता जरी या मोर्चाला सुरुवात झाली असली तरी आतापासूनच मोर्चेकरी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे कशा प्रकारचं तिकडचा माहोल आहे आणि एकंदरीत या मोर्चाचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे बघती नक्कीच राणीच्या बागेच्या परिसरातूनच याच परिसरातून या मोर्चाला खरं तर सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता की जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याला संपूर्ण भगवे झेंडे जे आहेत हे लावण्यात आले आहेत ठिकठिकाणी बॅनर जे आहेत आणि ते बॅनर देखील या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे लावण्यात आले आहेत महत्त्वाचा म्हणजे चला मुंबई काबीज करूया अशा पद्धतीचा नाराज देत जे आहेत हे या ठिकाणी मराठा समाज जो आहे हा धडकणार आहे पोलिसांचाही तशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे हा गर्दी पाहता करण्यात आला आहे आणि त्याच पद्धतीनं जे मराठा समाजातील जे स्वयंसेवक आहे ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहेत याच भागातून जे आहेत निभावणार आहेत कारण तर याच राणीच्या बागे परिसरातून जे आहेत आझाद मैदानापर्यंत म्हणजे जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आपण पाहिलं की रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत हे मराठा समाज जो आहे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे रेल्वे असू दे किंवा आपली स्वतःची वैयक्तिक वाहनं असू दे यांच्या माध्यमांना ज्या हा मराठा समाज सध्या या परिसरात दाखल आहे महत्त्वाचं म्हणजे अकरा वाजता हा मोर्चा सुरुवात होणार आहे आज अजूनही हवी तशी गर्दी जी आहे ही या परिसरात पाहायला मिळत नाही मात्र नियोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी थीक जे आहेत वाहनं पार्किंगची सुविधा देखील करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं मराठे मराठे मराठा सम, सम, समाजातील तरुण वर्ग जो आहे हा या ठिकाणी आपल्या बाईकवरती जे आहेत हे भगवा झेंडा फडकाव जो आहे हा दाखल होताना देखील पाहायला मिळतोय एकूणच भक्ती आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वाधिक मोठा मोर्चा जो आहे हा या या वर्षी या वेळेचा जो आहे हा असणार आहे अशी माहिती देखील मिळते आणि दृष्टीने जे आहे पोलीस प्रशासनाने जी आहे ती देखील जय्यत तयारी केलेली आहे काय कारण कायदा आणि सुव्यवस्था ही देखील या मोर्चेच्या दरम्यान आखली जावी मुखमोर्चा जरी असला तरी या मुखमोर्चेच्या माध्यमानं जे आहे तर शासनाला या ठिकाणी मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावं ही भूमिका जी आहे शासनापर्यंत पोहोचावी यासाठी हा मोर्चा जो आहे हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघते नक्कीच एकंदरीत एक भगवमय वातावरण आज आपल्याला पाहायला मिळेल आपल्यासोबत विधान भवन इथून आपले प्रतिनिधी देखील आहेत हेमंत बिर्जे हेमंत एकंदरीत काय सांगाल कशा प्रकारे तयारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे भक्ती राज्याचं विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि आजचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे याच दिवशी ब्रिटिशांच्या विरोधात चले जावचा नारा देण्यात आला होता आणि त्याच दिवशी हा भगवा आंदोलनाचं सुरुवात जे रूप आहे ते सत्तावन्नावा मोर्चा काढण्यात आले आणि हा अठ्ठावन्नावा मोर्चा आहे आणि हा मुखमोर्चा मोर्चा या मोर्चातना एक इशारा सरकारला देण्याचा हा प्रयत्न आहे की मराठ्यांचं ज्या आरक्षणाची जी लढाई आहे त्यासाठी कशा पद्धतीचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे आणि कशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार गंभीर नाही आहे या संदर्भातला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या पद्धतीचं गारण ठिकाणं सरकारला त्या पद्धतीचा इशारा दिलाय न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि सरकार कशा पद्धतीने हतबल होऊन फक्त आरक्षणाच्या लढाईचं मराठ्यांच्या ज्या भूमिकेचं राजकारण करत आहे अशा पद्धतीचं मराठ्या आरक्षणासंदर्भात नक्कीच हेमंत या मोर्चा संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ दरम्यान एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भगवं वादळ आज मुंबईत धडकणार आहे आणि याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी जय महाराष्ट्रावर देणार आहोत दरम्यान इथे घेतो एक छोटासा ब्रेक पाहत राहा जय महाराष्ट्र